खेळताना नवीन बांधकामाच्या पाण्याच्या टाकीत पडून 4 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना कोथरूड येथील शास्त्रीनगर परिसरात घडली आहे. कोथरूड परिसरातील शास्त्रीनगर परिसरात एका इमारतीचं बांधकाम सुरू आहे. तिथे पाण्याची टाकी खोदकाम करून तयार करण्यात आली आहे. त्यावर हलके झाकण लावण्यात आलं होतं. त्या इमारतीच्या शेजारी राहणारी मुले सायंकाळी लपाछपी खेळत होती. त्यावेळी पिनाकही तेथे खेळत होता. मात्र खेळता खेळता अचानक पिनाक गायब झाला. त्याचा सर्वांनी शोध घेतला. त्याची शोधाशोध करून सुद्धा तो मिळाला नाही. पाण्याच्या टाकीत पाहिलं असता तो टाकीत दिसला. त्याला शेजारील खासगी रुग्णालयात दाखल केल्यावर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलंय. ते एक चाळी वजा घर आहे, त्याचं बांधकाम चालू होतं हे करून. तर त्यांनी ते ठेकेदारां थ्रू ते काम चालू होतं आणि रात्री मुलं लपाछपी खेळत होते आणि लपता लपता तो तिथे गेला. तर ते ओपन जो डक होता छोटासा, तर त्याच्यामध्ये पाणी होतं. ते लपायला त्याला अंधारात तिथे लाईट वगैरे काही नव्हते, तर तो पडला आणि 5 मिनटात ती मुलं ओढत सांगितले. पण नाकातोंडात पाणी गेल्यामुळे तो मुलगा बेशुद्ध पडला. मग आम्हाला इन्फॉर्मेशन मिळालं, आम्ही गेलो. तर रात्री म्हणते 3-4-2 आम्ही ज्यांनी बांधकाम केलं त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. काल 2 आरोपी त्याच्यामध्ये अटक केलेले आहेत. उघडी टाकी ठेवल्याने आणि झाकण नसल्याने हा अपघात झालाय अशी नागरिकांची तक्रार आहे. संबंधित बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिक करतात.